करूया शुरुआत आपको रिकॉर्डिंग शुरू बरं करूया। ठीक आहे. जरा म्हटलं थोडा वेळ गजर करावा म्हणून मी श्रीराम म्हटलं, बाकी काही नाही, 2 मिनिटं होती. ठीक आहे, करते सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. आपलं 12वं प्रकरण चाललंय, ब्रह्मानंदे आत्मानंदः या नावाचं. तर त्याच्यात आपण पाहिलं की जे सगळ्यात जास्त प्रेम असतं ते आपल्या आत्म्यावरती असतं, आणि ते जे रिफ्लेक्ट होतं ते आपल्या देहावरती होतं. त्यामुळे मी सतत असावं हा जो आत्म्याचा सत्रूपाचा आविष्कार आहे. आत्मा सच्चिदानंद आहे, आणखीन त्याच्या सत्रूपाचं आपण एक मिनिट, मी अँगल बदलते. सद्रूप जे आहे तर ते काय सांगतं की मी कायम असावं, कायम असतं. सत्चा अर्थच आहे की ते त्रिकाला बाधित आहे, आणि त्याच्यामुळे मी कायम असावं असं आपल्याला वाटत असतं. हे त्या आत्म्यावरच्या प्रेमामुळे आहे. मला कळावं हे सगळं आत्म्यावरचं जे आपलं प्रेम असतं, तर त्याच्यामुळे आपल्याला वाटत असतं मी सुखी असावं. हे सगळं आत्म्यावरच्या प्रेमामुळे आहे. पण याच्या उलट विचार करणारे काही आहेत. आपण पाहिलंय की वेदांत शास्त्राच्या वादी प्रतिवादी वगैरे प्रत्येक प्रकरणात, म्हणजे अनेक प्रकरणातनं हा विचार येऊन गेलेला आहे. शिष्य म्हणा किंवा पूर्व पक्षी म्हणा, शंका उपस्थित करतात. आणखीन सिद्धांत मत जे आहे तर ते त्याच्यावरती उत्तर देतात. आणि याला एवढं एवढं ह्या पद्धतीने मांडण्याचं कारण हेच आहे की आपल्या मनात काही शंका राहू नये. आपल्या मनात येतात शंका, आपल्याला माहीत नसतं, शंकांची उत्तरं आपल्याला मिळतील असं नाही. तर त्यामुळे इथे शंका उपस्थित करून त्यांची उत्तरं दिलेली आहेत. म्हणून मग ते काय म्हणतात की पत्नी म्हणा पुत्र म्हणा ह्या सगळ्यांच्या सुखासाठी मी आहे, आत्मा आहे असं म्हणतात ते. कारण श्रुती पण असं ऐत्रेय श्रुतीत सांगितलेलं आहे की आत्मा वै पुत्र नाम म्हणून त्याच्यात म्हटलेलं आहे. आत्माच पुत्र आहे ह्या असं म्हटलेलं आहे. मग आता हे काय संदर्भात पाहिलं म्हटलेलं आहे तोही विचार करायला हवा. ऐतरेयात जे म्हटलेलं आहे तर तो तिथे त्याचे कुठल्याही इथे पुरुष प्रधान संस्कृती होती म्हणा किंवा पुरुषाच्या यांनी लिहिलेलं आहे की त्याचे 3 जन्म सांगितले आहेत ऐतरेयात. स्वतः तो जो पिता आहे तर तो त्याचा पहिला जन्म आहे. दुसरा जन्म मुलगा त्याचा, हा त्याचाच दुसरा जन्म आहे कारण तो त्याचा भाग आहे एका परीने. आणखीन तिसरा जन्म म्हणजे हा जो पिता आहे तर त्याच्या मृत्यूनंतर त्याला जन्म मिळतो तो त्याचा तिसरा जन्म. असे 3 जन्म सांगितलेले आहेत. इथे पुत्राला जे आत्मा म्हटलेला आहे तर ते कशा पद्धतीने म्हटलेलं आहे, का म्हटलेलं आहे? वास्तविक आत्मा आत्मतत्व जरी एकच असलं तरी प्रत्येकाचं जे जीवत्व आहे तर ते वेगळं आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, त्याच्यातलं गुणांचं कॉम्बिनेशन वेगळं आहे आणि त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो. पण आपण जे जीवात्मा म्हणतो तो प्रत्येकाचाच वेगळा आहे. आत्मतत्वाचा आपण विचार करत नाही एका पद्धतीने. जेव्हा पुत्राला आत्मा म्हटलं जातं तर त्यावेळेस तो आत्म्याच्या दृष्टीने तर पुत्र म्हणून त्याचा विचार केलेला आहे. मग इथे पुत्राला आत्मा का म्हटलेला आहे, तो सगळ्यात प्रिय का म्हटलेला आहे? तर पुरुषाला
पुढे त्या काळात ज्याला आपण कर्मकांड म्हणतो म्हणजे कर्माची पद्धत, म्हणजे अशा पद्धतीने कर्म करावं, तेव्हा फार त्याच्यावरती भर होता. आणि पित्याच्या मृत्यूनंतर ते सगळं पुत्र चालवत असे. मुलगा जो असायचा, त्यामुळे मुलाचं महत्व आपल्या याच्यात सांगितलंय की ही जी सगळी वैश्वदेव म्हणा किंवा जे घरात चालतं सगळं कुलाचार, ते सगळं पित्यानंतर पुत्र सांभाळत असेल. आणि त्यासाठी पुत्र हा जणू काय त्याच्याच जागी असतो, आणि म्हणून तो एक माझा आत्माच आहे अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि यामुळे पुराणामध्ये म्हटलेलं आहे की जो निपुत्रिक आहे त्याला पुढे गती मिळत नाही. जर का हे खरं असतं तर शंकराचार्यांसारखे जे आहेत की ज्यांनी लग्न सुद्धा केलं नाही, तर त्यांना गती मिळेल का? पण ते मुक्तच होते. तेव्हा हे या दृष्टीने आहे की वंश चालू राहावा का, तेव्हा इतकी प्रचंड लोकसंख्या नव्हती. वंश चालू राहणं ह्या दृष्टीने महत्वाचं होतं. आणखीन दुसरं म्हणजे जे धर्मकर्म आहेत तर त्याला छेद जाऊ नये. अधिकार काही काही गोष्टीत मुलाचा असतो. खरं सांगायचं तर वैदिक काळात बरेच अधिकार मुलींना पण होते. मुली देखील त्यांच्यासाठी ही गुरुकुल होती, त्याही वेदांचं शिक्षण घेत असत. आपल्याला बृहदारण्यकच मला वाटतं त्याच्यातली माहिती आहे कथा की गार्गीने जनकाच्या दरबारात याज्ञवल्क्याला प्रश्न केले होते. अनेकांनी प्रश्न विचारले, आणखीन गार्गीने निर्णय दिला की याज्ञवल्क्यांच्या इतका दुसरा कोणीही इथे नाही आहे, ते सगळ्यात श्रेष्ठ आहेत, म्हणून गार्गीने निर्णय दिला होता. सुलभा म्हणून आणखीन ब्रह्मवादिनी होती. त्या गुरुकुलात अध्यापनाचं पण कार्य करत असत, म्हणजे त्यांनाही तेवढेच अधिकार होते, वेदांचाही अधिकार होता त्यांना. पण धर्म कर्मांमध्ये बऱ्याचशा पुत्राचं महत्व असेल. स्त्रिया एकट्या यज्ञ करत नव्हत्या, त्या पतीला सहाय्य करायच्या फक्त. म्हणून अशा ह्याच्यासाठी पुत्राचं महत्व होतं. आणि या गोष्टीमुळे वेदांमध्ये म्हणा किंवा उपनिषदांमध्ये काही काही पुत्राचं महत्व सांगितलं आहे. तो जणू काय माझा आत्माच आहे अशा पद्धतीने म्हटलाय. पण हा जो आहे तो पुत्र केवळ पुत्र नाही, तर जो अभ्यास केलेला आहे ज्याने, आणखीन ज्याला पित्याने मृत्यू समयी तू ब्रह्म आहेस, तू प्राण आहेस वगैरे अशा पद्धतीने उपदेश केलेला आहे, असा पुत्र असला तर परलोक म्हणजे चांगला लोक मिळतो असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणून पुत्र हा पित्याचा दुसरा आत्मा अशा पद्धतीने म्हटलाय. शिवाय पृथ्वीवरचं जे जीवन आहे तर तिथे पुत्र मदत करणारा, म्हणूनही त्याला महत्व आहे. आपण जर का विचार केला तर व्यवसाय वगैरे, मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जायची, आणखीन पित्याचा जो काय व्यवसाय असेल त्या काळात शेती म्हणा किंवा घर, आणखीन जमीन वगैरे प्रत्येकाच्याकडे असायचं. वस्ती फार कमी होती, आणखीन प्रत्येकाच्या जवळ स्वतःच्या पुरती जमीन वगैरे असायची. सगळेच काही म्हणजे कृषी गोरज वाणिज्य वगैरे हे सगळे होते. तिथे काम करणारीही होती, पण बऱ्याच लोकांच्याकडे स्वतःच्या जमिनी होत्या आणि ते सांभाळण्यासाठी मुलाची आवश्यकता असायची. व्यवहार व्यवसाय म्हणजे तो देखील सांभाळायला मुलगा लागायचा. त्याच्यात मुलीला भाग नव्हता पूर्वी, सगळं मुलांच्याकडेच जात असे. आणखीन त्यासाठी मुलाचं महत्व होतं. पण तो काळ जाऊन सुद्धा आज देखील आपल्या इथे इतकं मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे एवढं आहे की सांगता येत नाही. आता मी रेडिओलॉजिस्ट आहे, तर सोनोग्राफीच्या ह्याच्यात इतक्या लोकांना
लिंग तपासणी हवी असायची पूर्वी, आता कायद्यानेच बनली आहे. पण इतका महत्व त्यांना वाटायचं. एकदा एक आली होती स्त्री की म्हणजे तिच्या डॉक्टरांनी ऍक्च्युली सांगितलं की रूल आहे, माहिती आहे, सगळं खरं आहे, पण ही एक्सेप्शनल केस आहे, प्लीज करा हिचं. त्याला कारण असं होतं की तिला आधीच मुलं होती, मुली होत्या काही, आणखीन त्याच्यासाठी तिचा सासरी प्रचंड छळ व्हायचा. आत्ता पण जर का मुलगीच झाली तर तिला फार मोठा प्रॉब्लेम येईल. तर प्लीज काय आहे ते बघा. एक्सेप्शनल होतं ते, पण इतकं महत्व आहे. मुलगीच का अशा पद्धतीने, आणि ते त्या जुन्या ह्याचे जो संस्कार आपल्यावरती आहे, तर त्याच्यामुळे हे महत्व उगाच आलेलं आहे. आजच्या काळात ते पूर्ण गैरलागू आहे, काहीही गरज नाहीये. उलट कितीतरी ठिकाणी पाहिलंय की मुली आई वडिलांची जास्त काळजी घेतात मुलांच्या पेक्षा सुद्धा. आता हे पुत्र झालं, त्याप्रमाणे पत्नी देखील सुखाचं साधन आहे, आणि पुत्र हवा म्हणून ही पत्नी सुखाचं साधन आहे. पुत्र, पत्नी, नातेवाईक सगळी सुखाची साधनं म्हणून म्हटलेली आहेत. आणखीन ती प्रिय का आहेत? माझ्यासाठी, मला ती सुख देतात, मला त्यांच्यापासून फायदा होतो, म्हणून ती मला प्रिय आहेत, हे परत आहे. पण ही लोक काय म्हणतात, प्रमाण देतात की पुत्र जर का आत्मा नसता, एवढा प्रिय नसता सगळ्या स्वतःच्या पेक्षा सुद्धा, तर मग मुलांच्यासाठी वडील एवढं खपून त्यांच्यासाठी पैसा जमवून ठेवणं, जागा विगा हे सगळं कशासाठी केलं असतं? मुलगा अतिशय प्रिय आहे स्वतःहून सुद्धा, कुटुंबियांची काळजी कशाला त्यांनी घेऊन ठेवली असती? आजच्या काळात विमा कशाला उतरला असता? नीट जगतील याची तरतूद करून ठेवतात की नाही? त्यासाठी कष्ट करतात. म्हणजे नक्की अगदी पुत्र हा प्रेमाचं जास्त सगळ्यात मोठं स्थान आहे, अशा पद्धतीने त्यांचं आर्ग्युमेंट आहे. पण हे जरी खरं असलं तरी देखील स्वतःच्या इतकं प्रेम बाकी कशावरही नसतं. इथे त्यांनी आत्म्याचा प्रकार सांगितलेले आहे की पुत्रावरती जे प्रेम आहे, तर ते गौण आत्मा म्हटलेलं आहे त्याला. गौण आत्मा म्हणजे काय? गौण म्हणजे काय? त्याला दोन उदाहरणं दिलेत की देवदत्त म्हणजे सिंहच आहे. आता सिंह म्हणजे काय? पराक्रमी सिंह असतो, भीती नसते. देवदत्त तसा आहे, अत्यंत पराक्रमी, निर्भय, म्हणून तो सिंहच आहे असं म्हणतात. नरशार्दूल असा एक संस्कृतमध्ये शब्द प्रयोग केला जायचा, म्हणजे नररूपी शार्दूल म्हणजे सिंह, पुरुष व्याघ्र अशा पद्धतीने एक एक आपण ऐकलेलं आहे. म्हणजे तो प्रत्यक्ष वाघ किंवा सिंह नसतो, तर तसा पराक्रमी असतो. म्हणजे तिथे त्याचं सिंहत्व वगैरे आहे ते गौण आहे. तसं इथे पुत्राला गौण प्रकाराने आत्मा म्हटलेलं आहे. आत्म्याचे भाग पडत नाहीत, म्हणजे गौण आत्मा वेगळा, आणखीन मुख्य आत्मा वेगळा वगैरे अशा पद्धतीने भाग नाही पडत. पण व्यवहार करताना, व्यवहार काळी त्याला गौण आत्मा म्हटलेला आहे. एक लक्षात घ्यायचं की परमार्थ जो आहे, तर तो व्यवहार बुडवण्यासाठी नाहीये. व्यवहार जसा चालायचा तसा चाललाच पाहिजे, नाहीतर सगळा गोंधळ होऊन जाईल. कोण येईल परमार्थ करायला? जर का अशा पद्धतीने चालत असलं तर, सगळं सोडायची वेळ येत असली तर व्यवहार चालणारच आहे, व्यवहार चालायलाच हवा. आणि यासाठी त्या मुलाला गौण आत्मा असं म्हटलेलं आहे. आता क्वचित असंही होतं की मुलगा आधी जातो, मग घरचे लोक आता माझ्या जीवनाला अर्थ नाही वगैरे म्हणायला लागतात. पण ते कशामुळे म्हणतात? व्यवहार दृष्टीने आहे, किंवा आता पुढे आमची काळजी कोण घेणार? इथेही स्वतःचा विचार असतो, स्वतःवरच प्रेम असतं, त्यामुळेही म्हटलं जातं आता माझं जीवन काय जगण्यात अर्थ आहे. अशा पद्धतीने 2 दिवसात परत व्यवस्थित जगायला लागतात. दुसरा जो सांगितलाय तो मिथ्यात्मा सांगितलाय.
मिथ्या आत्मा म्हणजे शरीर. आपलं शरीर मिथ्या आहे आपल्याला माहिती आहे. मिथ्या आहे म्हणजे काय? दिसत आहे, मान्य आहे, पण ते कायम टिकणार आहे का? अजिबात नाही. शरीर जे आहे आज दिसत आहे, काही काळाने ते जाणार आहे, काही काळापूर्वी ते नव्हतं. आणि शास्त्र सांगतं की आदौ अंतौ च यन्नास्ति वर्तमाने ते तत्तथा. आधी नव्हतं आणि काही काळानंतर जे नसणार आहे ते मधल्या काळात देखील नसल्यातच जमा आहे. उदाहरणार्थ मृगजळ आधी नव्हतं, सकाळच्या वेळात नव्हतं, संध्याकाळच्या वेळात नसणार आहे, मग दुपारी ते सत्य पाणी आहे का? नाही. तसच आहे, हा मिथ्या आहे, ह्याला मिथ्या म्हणतात आणि ह्याला बाध म्हणतात. असून सुद्धा त्याचं नश्वरत्व, त्याचं न टिकणं, त्याचं भासमान आहे, हा दृढ निश्चय आपला, ह्याला बाध म्हणतात. आणखीन हा जो भेद आहे, हा न कळणं, त्याच्यामुळे आपण देहाला आत्मा समजतो. इथे पंचकोशांचा विचार केलेला आहे की पंचकोश आपले झालेले आहेत. पंचकोश हे पूर्ण प्रकरण आपण पाहिलेलं आहे, तर पंचकोश आणखीन त्यांचा साक्षी हे वेगळे आहेत. साक्षी म्हणजे काय? तर जो पंचकोशांच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो, वेगळेपणाने पाहू शकतो. जसं देहाकडे आपण वेगळेपणाने पाहू शकतो, हा माझा देह म्हणतो की नाही आपण? मग माझा देह जिथे म्हणतो, तर तिथे देह म्हणजे मी कशी काय असणार आहे? देह माझा म्हणताय, मग मीच देह कसा? माझं पुस्तक मी म्हणते, मग मी म्हणजे पुस्तक झाले का? माझं घर म्हटलं म्हणजे मी काही घर झालेली नाहीये. तसा माझा देह मी म्हणतेय, मग मी काय घर देह होणार आहे? माझं मन म्हणतेय, मी काय मन होणार आहे? अजिबात नाहीये. मी आणखीन मन वेगळेच आहे, माझी बुद्धी आहे, मी बुद्धी नाहीये. म्हणून पंचकोश आणखीन आत्मा यांचं जे तादात्म्य आपलं झालेलं आहे, आत्मा म्हणजेच देह वाटतं आपल्याला, बुद्धी वाटत, मन वाटत, त्यांच्याशी आपलं पूर्ण तादात्म्य झालेलं आहे. याला देह तादात्म्य किंवा देहात्म बुद्धी किंवा देह बुद्धी असं म्हणतात. आणखीन म्हणून देहाला काही झालं तर मला झालं असं वाटायला लागतं. बोलताना व्यवहारात ठीक आहे की माझं डोकं दुखतंय, म्हणजे इथेही माझं आहे, पण मला झालाय आजार म्हणजे तो वास्तविक देहाला झालेला असतो, पण तरी देखील आपण तो मला झालाय अशा पद्धतीने बोलतो. हा व्यवहार आहे, व्यवहार व्यवहारासारखा चालून दे, पण आत खात्री पाहिजे की हे देहाला झालेलं आहे, हे मला झालेलं नाही. दुःख मनाला होतं, बुद्धी जी असते ती निर्णय घेते, बुद्धी असते ती भोग घेते, ते सगळं करतात, चालून द्या तसं, पण त्यांच्यापासून मी वेगळी आहे हे आपला दृढ निश्चय पाहिजे. तो जर का निश्चय नसला तर मग सगळा गडबड घोटाळा होतो, मग देह तादात्म्य येतं, मग पुनरपि जननम पुनरपि मरणम सगळं सुरू राहतं. म्हणून मी मरणार नाहीये तर देह मरणार आहे. मी अमर आहे, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. शक्यच नाहीये, कारण मी आत्मतत्व आहे हे पक्क अगदी लक्षात घ्यायचं. म्हणून हा जो देह आहे पंचकोश, त्याला मिथ्या आत्मा असं म्हटलेलं आहे. त्याचंही महत्व असतं, देहाचं महत्व आहेच ना. त्याच्याशिवाय ज्याला आपण खरा आत्मा म्हणतो, जो सगळ्या देहात व्यापून आहे, जो देहाला चैतन्य देत, तर त्याला राहायला स्थान आहे का? देहात्मयोग म्हणून दासबोधात एक छान समास आहे की देहाचे नि योगे, अशा पद्धतीने तिथे वर्णन आहे की देह आहे म्हणून आत्मा अमुक अमुक करतो, म्हणून अमुक करतो, हे करतो, ते करतो, अगदी खोकतोपासून सगळं तिथे त्यांनी म्हटलेलं आहे. देह आहे म्हणून, म्हणून आत्मा तीन प्रकारांनी वर्णन केलेलं आहे, गौण, मिथ्या आणि मुख्य. तर हा संदर्भ पाहून
कुठे कोणाचं महत्व आहे ते बघायचं असतं संदर्भानुसार. व्यवहारात ज्याला महत्व दिलं जातं त्याच्यावरती प्रेम असतं, पण खरं प्रेम जो आहे ते मुख्य आत्म्यावरती असतं, ज्याला शेषी म्हणतात. आणखीन जो गौण आहे तर त्याला शेष म्हणतात. शेष म्हणजे बाकी राहिलेलं, आणि कुठून बाकी राहिलेलं, शेषी म्हणजे जो मुख्य आहे त्याच्यातून. आणि त्याचे भाग एक प्रकारे गौणात्मा त्याचा भाग आहे, मिथ्या त्याचा भाग आहे. म्हणजे जे एखादा जो मरण आलेला जो असतो तर त्याला घर सांभाळायला पत्नी पुत्र वगैरे गौण आत्म्यांचाच उपयोग होतो, तिथे काही मुख्य आत्म्याचा उपयोग नसतो. म्हणून अशा वेळेस पुत्र हा मुख्य ठरतो. आणखीन जिवंत असताना मुलाला कधी येतं प्राधान्य, जेव्हा तो अभ्यास करतोय त्यावेळेस मग त्याचं कौतुक केलं जातं. पण एरवी देहाला आपण प्राधान्य देतो. कधी जेव्हा आपण स्वतः काम करत असतो तर तेव्हा देह प्रधान असतो, पण पुढे माझ्या पश्चात कोण करणार आहे, तिथे तो गौण आत्मा जो म्हटलेला आहे मुलं ती करणार आहेत, म्हणून त्यांना गौण आत्मा म्हटलेला आहे. आणि मिथ्या आत्म्याला आता उदाहरण जे दिलेलं आहे ते आजाराच्या मुळे मी फार बारीक झालेली आहे, तर आता म्हणजे मी नाही फार बारीक झालेलो आहे, तर मला आता जरास वजन वाढवलं पाहिजे. इथे महत्व कोणाचं आहे, कोणाच्या बद्दल बोलतोय, तर मिथ्या आत्म्याच्या बद्दल बोलतोय. तिथे गौण आत्म्याने खाऊन काही हा देह वजन वाढणार नाहीये त्याच, हे मिथ्या आत्म्यानेच खाल्लं पाहिजे तर त्याचं वजन वाढणार आहे. म्हणजे इथे जे प्राधान्य आलं ह्या कर्मात, रोजच्या कर्मात प्राधान्य येतं तर ते या गौण आत्म्याला येतं. आणखीन पुढचं उदाहरण जे आहे तर ते जीवात्म्याचं उदाहरण दिलेलं आहे. तपाच्या बळाने मी स्वर्गाला जाईन असं तिथे म्हटलेलं आहे. स्वर्गाला जाणारा कोण आहे, मुख्य आत्मा नाही, हा मिथ्या आत्मा जाऊ शकत नाहीये, गौण आत्मा पण नाही. म्हणजे गौण आत्मा म्हणजे मुलं वगैरे स्वर्गाला जाऊन काही उपयोग नाही, हा देहासकट की आपण स्वर्गाला जाणार नाही आहोत. मग स्वर्गाला वगैरे जाणारा जो आहे तो जीवात्मा आहे. त्या जीवात्म्याला स्वर्ग लोक मिळावा यासाठी ह्या मिथ्या आत्म्याला म्हणजे देहाला कष्ट दिले जातात, तपश्चर्या केली जाते. तपश्चर्या करताना तपाचा अर्थच आहे की आपल्याला जे आपण फिक्स केलेलं आहे ध्येय त्याच्या प्राप्तीसाठी शरीर मन वाणी ह्या सगळ्यांना तापवणं, ताप देणं. ताप देणं म्हणजे कसं, अग्नीच्या शेजारी बसून नाही, तर शरीर ते न पुरवता जर का पहाटे उठायला सांगितलं असेल, गायत्री पुरश्चरण केलाय समजा, यज्ञ याग करायचा आहे ह्याच्यासाठी स्वर्ग प्राप्तीसाठी, तर मग सकाळी उठून सगळं शुचिरभूत होऊन अमुक पद्धतीने व्रत करा वैकल्य करा हे सगळं आलं म्हणजे इथे शरीराला त्रास दिला जातो की नाही, दिला जातोच. उपास तपास करायला लागतात, शरीराला त्रास दिला जातो, मनाला त्रास दिला जातो. मनाला त्याचे विषय भरकटून न देता एका जागी बसवून त्याच्या त्याला व्रत करायला लावायला लागतात, पोथ्या वाचायला लावायला लागतात स्वर्ग प्राप्ती हवी असली तर. म्हणून तिथे जे आहे तर त्या बाबतीत ज्याला आपण चिदात्मा म्हणतो म्हणजे जो जीवात्मा जो परलोकी जातो जो दुसरा देह घेतो तर त्याच तिथे महत्व आहे. मुक्त होईन असं जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा खऱ्या आत्म्याचं महत्व आहे. मुक्त होणारा तो आहे मुख्य आत्मा, त्याच महत्व आहे. जोपर्यंत त्याला जीवभाव आहे, जोपर्यंत त्याला भ्रम आहे, जोपर्यंत त्याला मी देह वाटताय माझी मुलं वगैरे वाटताय तोपर्यंत तो मुक्त होणं शक्य नाही आहे. पण हे सगळे भ्रम दूर करून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी समर्थ सांगतात. अनेक वेळा हे सांगितलेलं आहे, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे.
म्हणून जीव भाव टाकायचा, आणखीन आत्मभाव स्वीकारायचा, असे इथे शब्द वापरलेले आहेत. असा जो आहे तर तो स्वर्गाचा विचार करत नाही, कुटुंबाचा विचार करत नाही, म्हणजे प्रापंचिक सुखाचा विचार करत नाही. कुटुंबाचा विचार करायला लागतोच, कारण त्यांची व्यवस्था लावणं हे काम आहे, कर्तव्य आहे, आणि कर्तव्यात चुकायचं नाही. जे कर्तव्य आहे ते आनंदाने प्रेमाने व्यवस्थित करायचं आहे, पण आपलं हित जे आहे ते नजरेआड होऊन द्यायचं नाही आहे. अनुसंधान करत आपल्याला हे सगळं करता येतं. आणि म्हणून ज्याला मुक्त व्हायचं आहे तर तो ह्या सगळ्या गोष्टींना गौण ठरवतो, सगळ्या गोष्टींचं महत्व त्याचं दूर होतं. आणि खरं प्रेमास्पद काय आहे, खरं प्रेम कुठे आहे, सत्य काय आहे हे तो जाणतो. आता हे बघा, हे कोणासाठी चाललेलं आहे सगळं? तर ज्याला बुद्धी जराशी विचार करण्याच्या इतकी नाहीये त्याच्यासाठी चाललंय. पण त्याला हे नक्की कळू शकतं की प्रेम सगळ्यात कोणावरती आहे हे कोणालाही कळतं. अगदी लहान मुलांना सुद्धा कळतं. अगदी छोटी मुलं जी असतात तर त्यांना जे त्यांचं असतं ते कोणालाही द्यायला तयार होत नाहीत सर्वसाधारणपणे. क्वचित उदार मुलं दिसतात, नाही असं नाही मी म्हणणार, पण बहुतेक सगळी मुलं स्वतःची एकही गोष्ट लोकांना द्यायला तयार होत नाहीत. इतकंच काय, पण माझ्या आईची साडी तू का नेसली सोड असं सुद्धा म्हणणारी पाहिलेली आहेत. इतकं त्यांचं मी आणि माझं वरती असत. अनेक जन्मांचे संस्कार आहेत त्यामुळे ते असायचंच आहे. पण इथे आत्म्यांना, म्हणजे भिन्न भिन्न आत्मे जे म्हटलंय, तर त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी प्राधान्य येतं. पण खरं जे प्रेम असतं तर ते मुख्य आत्म्यावरती असतं. आणि त्याच्या मुक्तीसाठी, म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठी आपण प्रयत्न करत असतो, आणि बाकीच्यांना प्रसंगानुरूप असतं, म्हणजे हा अधिकारानुसार असतात प्राधान्य. इथे त्याला उदाहरण दिलंय ते यज्ञाचं, की त्या काळात जो ब्राह्मण्य वृत्तीने जगायचा त्याच्यासाठी जो होता तो बृहस्पती सव होता, म्हणजे यज्ञांची नावं देखील. क्षत्रियांनी अश्वमेध करायचा, वैश्यांनी वैश्यस्तोम करायचा, अशा पद्धतीने यज्ञ हे त्रैवर्णिकांना अधिकार होते. वेद तीन वर्णांना काय म्हणूया, तीन वर्णांच्या कानी लागला असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. म्हणजे तीन वर्णांना त्याच्यात अधिकार होता, यज्ञाचा अधिकार होता. फक्त ब्राह्मणांना किंवा क्षत्रियांना नाही, वैश्यांनाही होता. आणखी त्यानुसार पण यज्ञ बदलतात, त्याची फळं बदलतात. ब्राह्मणांचे यज्ञ हे ज्ञानासाठी, क्षत्रियांचे सत्तेसाठी धनासाठी, आणि वैश्यांचे प्रॉफिट त्याच्यासाठी. म्हणून त्या ह्याच्याप्रमाणे जसं यज्ञ बदलायचे अधिकाराप्रमाणे, त्याचप्रमाणे आत्म्याचं प्राधान्य बदलतं. घर सांभाळण्यासाठी गौण आत्मा प्रिय असतो, शरीर चांगलं बळकट करण्यासाठी मिथ्या आत्मा प्रिय असतो. स्वर्गात जायचं तर जीवात्मा, त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि मुक्त होताना चिदात्मा जो आहे, आपला जो खरा आत्मतत्व आपण म्हणतो, जे खरं आनंद रूप आहे, त्याच्यावरती प्रेम असतं. आता हे सगळ्यांवरती एकाच वेळी खूप प्रेम होणार नाही, तर एकावरती जास्त प्रेम, आणखी बाकीच्यांच्यावरती त्यावेळेस कमी प्रेम असतं. म्हणजे ज्याला त्यावेळी महत्व आहे त्याच्यावरचं प्रेम तेव्हा जास्त असतं, आणि इतरांच्यावरती सामान्य प्रेम असतं. पण एवढ्याच याच्यावरती प्रेम असतं, बाकी कोणावरही प्रेम नसतं, हे इथे परत सांगितलंय. एकावरतीच एकावेळी प्रेम असतं, पण सगळ्यांवरती प्रेम करत नाही, सगळ्यांवरती प्रेम नाही, हे परत परत सांगितलंय. आता मग कुठले सगळ्यांवरती, म्हणजे असे पदार्थ कुठले आहेत? तर हे प्रेम करायचे पदार्थ चार सांगितले त्यांनी. गौण आत्मा म्हणजे पुत्र वगैरे, मिथ्या आत्मा म्हणजे देह,
आता पुत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळे नातेवाईकांच्या पर्यंत सगळं त्याच्यात मोडतं. बळकट शरीर करायचं आहे तिथे प्रिय जे आहे, किंवा शरीराने काही करायचं आहे तिथे शरीर प्रिय आहे, मिथ्या आत्मा प्रिय आहे. असे हे जे चार सांगितले स्वर्गात जाण्यासाठी, जीवात्मा प्रिय आहे, आणखीन मोक्षासाठी, ते असे जे आहेत त्याच्या वाचून जगात काय काय पदार्थ असतात, चिकार पदार्थ आहेत का एवढेच पदार्थ नाही आहेत, मग त्याच्यात तसे भाग पडलायत. त्याच्यात हे प्रिय आपण सांगून झालं, त्यांच्यात द्वेष आणखीन उपेक्ष असे भाग पडलायत. द्वेष म्हणजे ज्यांना जे आवडत नाही, ज्यांच्यापासून त्रास आपल्याला होऊ शकतो, दास, वाघ, कुत्री ओरडताय ऐकू येत असेल एखाद वेळेस, असे जे आहेत तर त्यांना द्वेष म्हणण्यात येतं. आणखीन उपेक्ष म्हणजे आपण चालताना रस्त्याच्या बाजूला गवत उगवलेलं असतं, आपण काही लक्ष देत नाही त्यांच्याकडे, आहे ते उपेक्ष आहे, ते दगड माती उपेक्ष आहे, ज्यांच्या आपल्याला ते प्रियही नाहीत आणि अप्रियही नाहीत. तेच जर का आपण दगड घर बांधताना आणले तर ते आपल्याला ताबडतोब गरजेचे वाटायला लागतात. तेच दगड जर का कोणी मला मारला तर तो द्वेष होऊन जातो. म्हणजे हे जे सगळे आहेत हे बदलते आहेत, पण आत्मतत्व जे मुख्य आत्मा आहे तर तो कधीही बदलत नाही, त्याच्यावरचं प्रेम नेहमी तसंच्या तसंच राहतं. म्हणून आत्मा जो आहे तर तो मुख्य आत्मा, बाकी जे आहेत ते आत्मे ज्यांना शेष आत्मे म्हणतात, उपेक्ष आणि द्वेष, ह्या चारींच्या पलीकडे जगात पदार्थ नाहीये. पण त्यांना कुठलाही नियम नाहीये, म्हणजे कुठला द्वेष असेल, कुठला उपेक्ष असेल, कुठला काय असेल. आता दगडाचं उदाहरण जसं दिलं, उपयोगी म्हणून बरा वाटतो अशा पद्धतीने जे आहे, तर ते ज्यावेळी जे अनुकूल असेल त्यावेळेस ते आपल्याला बरं वाटत असतं, ते अखंड बदलत असतं. नियम तिथे एक कुठलाही नाहीये. इथे पुढे वाघाचं उदाहरण चार पद्धतीने घेतलंय की जंगलामधला वाघ समोर जर का अचानक आला मी चालत जाताना, तर तो द्वेष्य ठरतो, नको असतो तो. लांबून जर का दिसला अगदी मी झाडावरती सुरक्षित ह्याच्यात आहे किंवा हत्तीवरती बसलेली आहे, जंगलात सफारीला गेले बघायला गेले आणि मला दिसला, तर बरं सुद्धा वाटत. आणि लांब कुठेतरी गेलाय उपेक्ष असतो, करमणुकीसाठी पाळलं आवडतो, प्रिय होतो, म्हणून शेष होतो. इथे डॉक्टर काका नेहमी एक उदाहरण देतात की पेपरात बातमी वाचली की गंगेत होडी बुडाली आणि त्याच्यात इतकी माणसं मेली, उपेक्ष असत. अनेक घटना अशा घडतच असतात कायम. आता आपण पाहिलं पूर एवढे आले माणसं वाहून गेली, किंवा लँडस्लाइड झाली गेली, थोडंसं वाईट वाटतं, अरे अरे व्हायला नको होतं, बस तेवढंच असतं, उपेक्ष आहे. त्याच्यात जर का आपल्या नात्याचं कोणी गेलं ते द्वेष्य बनत, आणि जर का अगदी घराण्याचा शत्रू गेला तेच अनुकूल वाटत. म्हणजे हे जे आहेत एकच घटना ती आपल्या प्रतिक्रियांच्या प्रमाणे त्याचं बदलतं. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की आपलं चित्त शांत जर का आपल्याला ठेवायचं असलं तर कुठचीही जी घटना आहे त्याच्याबद्दल ह्या प्रतिक्रिया आपल्याला द्यायच्या नाहीयेत. घटनेकडे एक घटना म्हणून बघायचं, ती अनुकूल ती प्रतिकूल उपेक्ष कसलाही विचार करायचा नाही, रादर उपेक्ष असंच धरायचं, ते अनुकूल प्रतिकूल त्याच्याबद्दल विचार करायचे नाहीत. तसे विचार केले तर चित्त अशांत होत. जो मुमुक्षू आहे, तीव्र मुमुक्षू आहे, त्याच्यासाठी हे आहे की त्यांनी खरोखरी कुठलीही जी घटना घडते अशी जगात त्यांच्याकडे एक घटना म्हणून पाहायचं, ईश्वरी नियोजनाप्रमाणे ती घडली आहे, बस
त्याच्यावरती प्रतिक्रिया कुठच्याही द्यायची आपल्याला गरज नाही आहे. आपला वेळ फुकट घालवायचा नाही आहे. तो वेळ आपल्याला नामस्मरणात म्हणा, आपल्या अनुसंधानात, त्याच्यात आपला वेळ तो उपयोगी ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो वेळ घालवायचा नाही आहे. हे मुमुक्षूला फार महत्वाचं असतं. आपण अशा सगळ्या घटनांमध्ये इतके विचार करत बसतो, इतके अगदी रिॲक्शन देत बसतो, ते काहीही करायचं नाही आहे. ती एक घटना आहे आणि तिच्याकडे घटना म्हणूनच पाहायचं असतं, त्याच्या पलीकडे नाही. म्हणून मानवी जीवनात हे तीन प्रिय, द्वेष्य, उपेक्ष तीन असतात. तर आपण जास्तीत जास्त सगळं उपेक्ष ठेवायचा, म्हणजे सगळीकडे समान दृष्टीने पाहायचा प्रयत्न करायचा. अनुकूल प्रतिकूल असं हे बघायचं नाही. आणि हा जो इथे चार सांगितलं की आत्मानंद जो आहे तो अतिशय प्रिय आहे, अनुकूल पदार्थ प्रिय असतात, जे प्रतिकूल आहे ते द्वेष्य असतं, किंवा काही उपेक्ष असतं, हे सगळ्या श्रुतींनाही मान्य आहे. पंचदशीकार अशा पद्धतीने सांगतात की हे श्रुतींना पण मान्य आहे, मीच सांगतोय असं नाही. श्रुती पण तेच सांगतायत. आणि पुढे तरतम भाव दिलाय की पुत्रापेक्षा, वित्तापेक्षा, इतर कोणापेक्षाही सगळ्यात प्रिय जे आहे ते आत्मतत्व आहे. आणखीन आत्मतत्वाच्या जवळ सगळ्यात आपला देह आहे. आपण हा विचार केला होता थोडासा की त्याच्या सुद्धा सगळ्यात जवळ बुद्धी आहे, मन आहे. म्हणजे विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश. प्राणमय कोश पण आपल्याला फार प्रिय असतो, कारण प्राण गेले तर देह पडणार आहे. म्हणून हे आपल्याला प्रिय असतात, नक्की अगदी असतात. कुठपर्यंत? जोपर्यंत सुख देत आहेत तोपर्यंत. सुख देईन असे झाले की ते अप्रिय होऊन जातात. म्हणून हा जर का आपण विचार केला तर मुख्य जे आनंदाचा सोर्स म्हणूया, आनंद कंद म्हणूया, केवळ आनंद रूप असा जो आहे, तर त्या आत्मतत्वाचा विवेक करायचा, पंचकोशांचा विवेक करायचा. आणखीन तेवढं आत्मानात्म विवेक करून आत्मतत्व निवडायचं, त्याचा अनुभव घ्यायचा. आणि बाकीचे जे सगळे आहेत तर ते गौण आहेत, मिथ्या आहेत असा विचार करायचा. आत्मा आनंद रूप आहे. अन्नमय कोश वगैरे हे जे सगळे आहेत ते आतमध्ये आत्मतत्व आहे, म्हणून आपल्याला त्यांचं ज्ञान होत आहे. जगातल्या प्रत्येक पदार्थाचं आपल्याला ज्ञान जे होतं, तर ते आपल्या आतमध्ये आत्मतत्व आहे. बुद्धीला ते रिफ्लेक्टेड ग्लोरी देतं म्हणूया, चैतन्य वाटतं बुद्धी, बुद्धीमध्ये आल्यासारखं, प्रकाश टाकल्यासारखा वाटतो. जसा दिव्याची काच आपल्याला प्रकाश देते वाटतंय, आतमध्ये फिलामेंट असतं ते प्रकाश देत असतं, काच प्रकाशित होते ना आपल्याला प्रकाश मिळतो, तसं आहे की बुद्धी आणखीन देह चेतन वाटतो, पण वास्तविक चैतन्य जे आहे, चिद्रूपता जी आहे, ती आत्म्याची आहे. आणि त्या आत्म्यामुळे ह्या यांना मिळते ती, पण आपण त्यांचीच ती असं समजून राहतो. आत्मा जो आहे तर तो ह्या सगळ्या अवस्थांच्या, सगळ्या पदार्थांच्या, सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि तोच सत्य आहे, तो प्रकाशक आहे त्यांचा, त्याच्यामुळे ज्ञान होतं. म्हणून त्याच्यावरती लक्ष द्यायचं. ज्ञान होताना, आनंद होताना, पदार्थ असला तरी सच्चित आनंद, हे सगळं आत्म्याचंच आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण जग चाललंय, त्याच्यामुळे देह चाललाय, हे सगळं लक्षात ठेवायचं. इथे परत एकदा यादी दिलेली आहे. तत्व विवेकात जशी दिले की संपत्तीपेक्षा पुत्र प्रिय असतो, पुत्रापेक्षा स्वतःच शरीर, शरीराच्या पेक्षा इंद्रिय प्रिय असतात. शरीर जायची वेळ आली तर एखादं इंद्रिय घालवायला आपण तयार होतो. इंद्रियांपेक्षा प्राण प्रिय असतात आणि प्राणाहून आत्मा प्रिय असतो. सगळ्यात आपल्याला आत्मा आपला प्रिय असतो हे विसरायचं नाहीये. म्हणजे बाकीच्या गोष्टींबद्दल प्रेम असत, पण हे तारतम्य लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याच्या बाबतीत विद्वान आणखीन मूढ यांचं
मतभेद कितीही झाले तरी आत्माच सगळ्यात प्रिय आहे हा निर्णय वादात येत आहे. विचार केला आपण तर हे निश्चितपणे आपल्याला कळतं की सगळं जे आहे सगळ्यात प्रिय आपल्याला आपला आत्मा आहे. की आपल्याला बिरबल बादशाहच्या गोष्टीतली ही माहिती आहे, माकडिणीची गोष्ट माहिती आहे की सगळ्यात प्रिय काय. अनेकांनी अनेक उत्तर दिलं, आणखीन बिरबलाने सांगितलं की स्वतःचा जीव सगळ्यात प्रिय असतो. तिथे त्याने जीव म्हणून सांगितलं. तर सगळ्यांचं मत होतं की नाही मूल प्रिय असतं. बिरबलाने प्रयोग केलेला आपल्याला माहितीये, मकरिणीने पटकन आपलं पोर आपल्या पायाखाली घातलं आणखीन ती पाण्यात स्वतःला वरती ठेवलं. नाहीतर जर का असं स्वतः प्रिय नसतं तर स्वतःच्या सुखासाठी नुकत्या जन्मलेल्या मुलांना उकिरड्यावरती फेकण्यात आलं नसतं कधी. अशा तऱ्हेच्या या घटना ज्या घडतात ते स्वतःच जास्त प्रियत्व असतं हे आहे. पण आत्मा आपल्याला कळत नाही, इंद्रियांनी जाणता येत नाही, तर्कांनी जाणता येत नाही, कशानेही तो जाणता येत नाही. तो होऊन आपल्याला तो जाणायला लागतो, केवळ अनुभवाने तो कळतो. पण हे जे स्थूल दृष्टी आहे ज्यांची बुद्धी सूक्ष्म नाहीये त्यांना कळत नाही. मग त्यांना समजवण्यासाठी आणखीन जे पूर्वपक्षी वादी आहेत त्यांना गप्प बसवण्यासाठी एकच उत्तर दिलाय दोघांनाही. आणि काय दिलेलं आहे ते उत्तर की त्वाम प्रियम रोच्यती, म्हणजे तुला प्रिय असलेलं तुला रडवेल. हे उत्तर दिलेलं आहे गुरुंनी. तत्ववेत्ता गुरु असतात तर त्यांना त्यांनी दोघांनाही एकच उत्तर दिलं. काय अर्थ आहे याचा? शिष्यांनी विचार केला की मला जी प्रिय वाटते वस्तू ज्याच्यासाठी मी काही टाकतोय ती शेवटी घातक होणार आहे. मला आत्मतत्वापर्यंत पोचायचंय, मला ज्ञान करून घ्यायचंय, मला आनंदरूपता हवी आहे, ते मला मिळणार नाही जर का मी या गोष्टींच्या मागे लागलो तर. जगातली पोझिशन पैसा आणि हेच त्याच्याच मागे जर का लागलो तर मला जे आनंदरूप आहे माझं ते मला मिळणार नाहीये हे तो लक्षात घेतो. प्रिय वस्तू कितीही जरी प्रिय असली तरी कधीतरी तिचा वियोग होणार आहे. मग केवढं दुःख होणार, नाश झाला केवढं दुःख होणार आहे. आता हे घर मी 30 वर्षांपूर्वी बांधलं, तिथे भिंतीवरती ओल आली आहे, मला किती दुःख होत आहे म्हणून तुम्हाला सांगू. रंग लावलेला त्याच्यावरती डाग पडतात. आता ओल येते म्हणजे आता मग लवकरच छप्पर पण गळायला लागेल. मग माझं एवढं मेहनतीने बांधलेलं घर, दुःख, प्रचंड दुःख. काय अर्थ आहे या दुःखाला? जे निर्माण झालेले आहे ते कधीतरी जाणार आहे ना. म्हणून अशा पद्धतीने जर का विचार केला आपण तर प्रिय वस्तूचा जेव्हा कधी नाश होतो, वियोग होतो किंवा मनातनं उतरत त्यावेळे दुःख होणार आहे. एक मी छान वाक्य वाचलं होत की मैत्रीचं मरण हे मित्राच्या मरणापेक्षा जास्त दुःखदायक असत. मित्र एक वेळ वियोग झालेला चालतो पण मैत्रीचं मरण म्हणजे तिथे आपला अपेक्षा भंग झालेला असतो, मनाला दुःख होत फार, त्यामुळे ते जास्त दुःखदायक असत. या सगळ्यांनी कधी वियोग होतो कधी काही होतं, म्हणून पहिला प्रिय असणारा प्रतिकूल पण होऊ शकतो त्याचा, तर मग द्वेष वाटायला लागतो, आणखीन राग येतो त्याचा, मग तो जास्त आपल्याला मनात खळबळ करतो. म्हणून शिष्य ह्या पद्धतीने मग विचार करायला लागतो की पुत्र जर का झालाच नाही तर आम्हाला पुत्र नाही म्हणून रडत बसतात. ते दासबोधात स्वगुण परीक्षा नामक 3 समास आहेत ना, तर त्याच्यात आहे की मूल नाही म्हणून वांज म्हणून नावं ठेवतात, त्याचं दुःख, मग त्याच्यासाठी किती प्रयत्न वगैरे. आणखीन मग समजा झालं तर मग जगली नाही, गर्भपात झाला, तिथेही त्या समासात हे पण सांगितलंय की मग मरत वांज म्हणून नाव ठेवलं, म्हणजे मुलं होतात पण जगत नाहीत. आणि मग त्याच्यानंतर समजा जगलं, प्रसूतीच्या वेदना आहेत,
जन्माला आल्यानंतर त्याचे आजारपण आहेत, रोग आहेत, मूर्खपणा आहे, वाईट वागणं आहे त्याचं. किंवा समजा तो चांगला निघाला, उत्तम शिकला, पण लग्न होत नाहीये. हल्ली पाहिलंय असं मी, सगळं चांगलं आहे पण खेड्यात जायचं नाहीये म्हणून मुली तयार होत नाहीत लग्नाला. शहरात काय मिळतील अशी सुख जरी घरातच, म्हणजे सगळ्या सोयी जरी असल्या घरात, तरी देखील मुली मुंबई पुणे सोडायला तयार होत नाहीत. काळाचा महिमा आहे हा, म्हणजे ते देखील दुःखाचं कारण झालेलं आहे आई वडिलांना, त्या मुलांना देखील. तरुण झाल्यानंतर बाहेर खेळी होणं, दारिद्र्य येणं, लवकर मृत्यू येणं, ही सगळी एवढी थुरली कारणांचा त्या शिष्याने विचार केलाय. आणि आपल्यालाही माहिती आहे की आई वडिलांना फसवणारी ही मुलं पाहिलेली आहेत, व्यसनी असतात, कधी चैनी असतात. म्हणजे असा मुलगा कसा काय आपण पोटी जन्मला असं वाटू शकतं, संस्कारांचं काय झालं सगळ्या असं वाटू शकतं. अशीही मुलं जन्माला येतात, आई वडिलांना त्रास खूप होतो, बेदरकारी असते, ऐकत नाहीत, ही सगळी दुःख असतात. म्हणजे ही जी दुःख आहेत ही केवळ मुलगाच असं नाही, तर एकंदरीत नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, कोणाकडनंही होऊ शकतं. सगळ्यांचा ह्या पद्धतीने जर का विचार केला, तर शिष्याने असा जो विचार केला त्यामुळे त्याचं जास्त आपल्या आत्म्यावरती लक्ष केंद्रित झालं. आणि हा विचार करून तुटकपणा आणायचा नाहीये, मोडायचं नाहीये काही, फक्त आपल्या अपेक्षा भंग होणार नाही एवढं लक्षात घ्यायचं. कारण कालच हा जो विचार झाला कि मला जशी मी प्रिय आहे तसं त्यांना ते प्रिय आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं चाललेलं असतं, माझ्या दृष्टिकोनातून माझं चाललेलं असतं. प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी विचार करणारच या जगात, ते अगदी स्वाभाविक आहे. आणि हे लक्षात घेऊन जर का आपण वागलो तर प्रेमात कमतरता न येता आपल्याला कुठेही अपेक्षा भंगाचं दुःख येणार नाहीये, तुटकपणा येऊन न देता सगळं व्यवस्थित चालणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मात्र गुंतायचं नाहीये, इथे ममत्व नकोय. प्रेम हवाय पण ममत्व नको, खूप फरक आहे. ममत्व म्हणजे माझे पण आहे तिथे, आणि प्रेम सामान्य आहे. आणि विरोधक काय म्हणणार, तो त्याला जे सांगितलं की तुला रडवेल म्हणून, हा ब्रह्मज्ञ आहे, त्याने सांगितलेलं आहे, श्रीगुरूंनी सांगितलेलं आहे की विरोधकाला मग ह्यामुळे दुःख, चरफड, संताप, रडणं, ईश्वर काय करतोय वगैरे अशा पद्धतीने बोलणं, कारण त्याच्याकडे विचार नाहीये, शास्त्र मानत नाहीये तो. असं असल्यामुळे त्याच्या वाटण्याला हे जीवन येतं, वासना वाढत जातात आणि शेवटी दुर्गती मिळते. ती दोघांना वेगळी फळं का मिळाली, पद्धतीने विचार केला आणि तो आत्मनात्म विचारात रंगला. आणखीन विरोधक जो होता तो मंत्र वासनांच्या आहारी जाऊन दुर्गतीला गेला. मग असं का झालं, दोघांना दोन गोष्टी सांगितल्या, त्याला दोन पद्धतीने उत्तरं दिली आहेत की एक म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेनुसार फळ मिळाली. ज्याचा ब्रह्मज्ञ जो होता त्याच्यावरती श्रद्धा होती, गुरूंवरती श्रद्धा होती, त्या शिष्याने त्या सांगण्यावरती विचार केला आणि कल्याण करून घेतलं स्वतःच. आणि जो विरोधक होता तो संशय, संताप, रजतम गुण त्याच्यामुळे तो विनाश पावला, म्हणजे पुनरपी जननम हे सुरू झालं. इथे एक महत्वाचं सांगितलंय की जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्म होतो. आणखीन ब्रह्मज्ञाचे त्यामुळे ईश्वराशी पण ऐक्य होत. ब्रह्म आणखीन ईश्वर वेगळे नाही आहेत. आणि हा ब्रह्मज्ञ ब्रह्म झाल्यामुळे त्याच्या संकल्पांना पूर्ण यश असत.
ईश्वरी व्यवस्था जणू त्याची व्यवस्था होते, त्याच्या संकल्पना यश असतं. आणि याच्यासाठी सत्पुरुषांची सेवा करावी किंवा स्तुती केली, ते एक वेळ ते नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण त्यांची निंदा किंवा छळ तरी करू नये. याला कारण काय आहे? मला वाटतं एकदा कधीतरी सांगितलंय की सत्पुरुषांची निंदा केली तर त्यांनी केलेली पाप त्या निंदकाला मिळतात, त्याची फळं त्याच्याकडे येतात. सत्पुरुषांच्याकडे पुण्य आणि पाप दोन्हीच जात नाही, त्याला लेप लागत नाही. मग ती कुठे जातात? त्याचा जो सेवा करणारा किंवा श्रद्धा त्याच्यावरती ठेवणारा असा जो आहे, तर त्याच्याकडे पुण्याचं फळ जातं आणि निंदकाकडे पापाचं फळ जातं. यामुळे कमीत कमी निंदा तरी करू नये एवढं लक्षात घ्यायचं. आणखीन दुसरं हे सांगितलंय की जो आत्म्यावरती प्रेम करतो, आत्म्यावरती प्रेम करतो म्हणजे काय? तर आत्म्याचं स्वरूप जाणतो, आणखीन त्याचं अनुसंधान ठेवतो. अनुसंधान ठेवल्याशिवाय स्वरूप जाणता येत नाही. सोहम आत्मा अशा पद्धतीने जो स्वरूप जाणायला जातो तर त्याला अमृतरूप मोक्ष मिळतो. हे इथे पक्क सांगितलंय त्यांनी. परत आपण आता 71व्या ह्याच्यापर्यंत पोचलेले आहोत की साक्षी आत्मा जो आहे तर तोच सर्वस्व आहे आपलं आणि त्याला जाणायचं आहे. अशा पद्धतीने जो उपासना करतो म्हणजे अनुसंधान ठेवतो, आत्मनात्मविचार करतो, तर त्याला त्याचा आत्मा कधी नष्ट होत नाही असं वाक्य आहे. आत्मा कधी नष्ट होत नाही म्हणजे त्याला परत जन्म घ्यायला लागत नाही. परत जन्म येणं हा मृत्यूमुखात प्रवेश आहे, नष्टतेकडे प्रवेश आहे. परत जन्माला येणं, त्याला पुन्हा जन्म नसतो, तो याच जन्मात मुक्त होऊन जातो. आणि परमानंद रूप असल्यामुळे तो अमृत रूप, आनंद रूप असा होऊन जातो. इथे आता पुन्हा इथपर्यंत जे आपल्याला सांगितलं त्यांनी, तर हेच सांगितलेलं आहे की सगळ्यात प्रिय जे आहे ते आत्माच आहे. आणि हा विचार अगदी मूढांना सुद्धा करता येतो, कारण त्यांचंही स्वतःवरती प्रेम असतं. आपल्याला माहिती आहे की स्वतःवरती प्रेम नाही असं कोणीही नाही आहे जगात. म्हणून हा जो विचार आहे, हा ज्यांना आत्मानात्म विवेकाची किंवा तत्वचिंतन करायची कुवत नाहीये, त्यांच्यासाठी आत्मा परम प्रेमाचा विषय आहे. आणखी ते आत्मतत्व माझ्या आत आहे हे सांगणं महत्वाचं असतं. ते इथे सांगितलेलं आहे. आता पुढल्या ह्याच्यात उरलेला होईल की आत्मा परमानंद रूप आहे म्हणून म्हटलेलं आहे. तर ते कसं आहे, काय आहे, त्याचा पुढल्या वेळेस आता विचार करू. आता आपली वेळ संपलेली आहे. काही प्रश्न असले तर विचार. मला वाटतं गेल्या वेळेस बरेचसे झालेले होते. हा बोला. प्रेमाची वेळ संपली म्हटलं, प्रेमच प्रेम आज पूर्ण. नाही म्हटलं प्रेमाची वेळ संपली आज, प्रेमच प्रेम आहे पूर्ण प्रवचनात. अरे आनंदच आनंद आहे, प्रेमच प्रेम कुठे आहे? प्रेमच प्रेम आहे, प्रेम म्हणजेच आनंद ना. बर, दोन्ही एकच आहे, चल. आहे काही प्रश्न? काही आता पुत्र असलं तर आपली विधी, पुत्र असले तरच पुढचे मोक्षासाठी प्राप्ती होईल असं वेदात सांगितलेलं आहे म्हणतात. मग आता जे सध्या मुली, नाही असं नाहीये, मोक्षासाठी नाही. काय, सॉरी पुढे बोलताय हे मला लक्षात नव्हतं आलं, काय म्हणताय? नाही मग तोच विधी जर मुलींकडनंही करून घेतलं तर तुम्ही जसं म्हणलात की पूर्वी गार्गी वगैरे होते, तर ते होऊ शकत नाही का? तुम्हाला सांगू का?
याच्याबद्दल फार मत आहेत. आता मला एक सांगा की आपल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये दुसऱ्या देशांमध्ये आपल्या पद्धतीने क्रियाकर्म केली जातात का? नाही केली जात. हा नाही केली जात. मग त्यांना गती मिळतच नाही का? बरोबर आहे. श्राद्ध हे श्रद्धेने आठवण करणं हे आहे मुख्य. आणि मुली ही करतात, हल्ली पुष्कळ वेळा करतात मुली पण. आणि दुसरं एक लक्षात घ्या की तुकाराम महाराजांनी म्हटलंय, नामे स्नान संध्या नामे क्रिया कर्म त्याचा भव भ्रम निवारिला. क्रिया कर्म सुद्धा म्हणजे क्रिया म्हणजे ह्या सगळ्या ज्या असतात मृत्यूच्या नंतरच्या वगैरे त्या नामांनी केवळ केल्या जातात. म्हणजे त्याच्यासाठी आपलं जे आपण ज्या पद्धतीने मंत्राग्नी वगैरे हे त्याच्याऐवजी केवळ नामाने केलं तरी तोच इफेक्ट मिळतो म्हणून सांगितलंय तुकाराम महाराजांनी. नामाचं महत्व आहे. हॅलो. हा हॅलो, नमस्कार सर. बोला. हा मावशी, मला असं म्हणायचं आताच्या प्रश्नाच्या संदर्भात, आताच्या प्रश्नाच्या संदर्भातच असं म्हणायचं, मातृभाषेला वगैरे मुली मुली करतात ज्यांना मुलगा नाही हे श्राद्ध वगैरे, तर श्रद्धेनं करतात ते श्राद्ध हे बरोबरच आहे. परंतु त्याच मला असं म्हणायचं की अधिक त्याच अवडंबर न करता ते किंवा त्याच जास्त स्तोम न वाजवता सुवर्ण मध्ये साधून ते करावं असं मला वाटतं. याबद्दल काय तुमचं मत आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला या बाबतीत सांगू का, ज्याचा जसा विश्वास त्यांनी करावं या बाबतीत विश्वास आहे तस हे आपल्या श्रद्धेने आपल्याला मिळत असतं त्याचं फळ. विश्वास असेल तर त्यांनी त्या पद्धतीने करावं, विश्वास नसला नाही करू. वाद घालायचं तिथे काहीच कारण नाहीये. हे विश्वासाच आहे, पूर्ण विश्वासाच आहे. आणि काय काय जर सगळी कर्म केली नाही, श्रद्धेशिवाय जर का केली ही कर्म केवळ, तर त्याचं फळ मिळत नाही. एवढं माहिती आहे ना? हो. मेकॅनिकली केवळ जर का केली हो तर त्याचं फळ मिळत नाही. मला म्हणजे ह्याच वाईट वाटत, क्षेत्राच्या ठिकाणी या लोकांची बेसुमार लूट करतात हे लोक कर्मकांडाच्या नावाखाली, हे बघून थोडस मनाला ते क्लेश होतात. आपल्याला काय करायचं आहे त्याचा? म्हणून थोडस त्याच्यापासून पटत नाही त्या गोष्टी. चप्पल द्या, छत्री द्या, अमुक द्या, पटत नाही. आपण करू नाही, सोपं आहे. आपण करायला जाऊ नये, आपण करायला जाऊ नये, पटत नाही तर. आणि दुसरं असं आहे की सगळा हल्ली इतकं प्रत्येक गोष्टीत भाव वाढलाय कि त्याला लूट म्हणायचं का त्यांचाही चरितार्थ चालायला पाहिजे असं म्हणायचं. खर समर्थाने सांगितलं ना ते, संसारासाठी जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही धनसंचय करा, उगत अधिक करू नका. आपण तसं करतोय का? आपण तसं करतो का? मग लोकांच्याकडनं का अपेक्षा करायची? खरंय खरंय, बरोबर. पळावे आपणाचे आपण, बरोबर, अगदी खरे. धन्यवाद. स्वतःवरनच जग ओळखावं. नमस्कार ताई. सत्पुरुषांच्या हातून काय पातक घडत असेल? अहो, कोणाच्याही हातनं घडत, प्रारब्धानुसार घडू शकत. आता कोण बरं, वैशंपायन ऋषी जे होते तर त्यांच्या हातनं असं सांगतात की अंधारात ते गेले, आणखीन त्यांची मुलगी डिलिव्हरीला आलेली होती, काहीतरी आणायला गेले ते त्या खोलीत. बाळंतिणीच्या खोलीत पूर्वी अंधारच असायचा ना, आणि त्यांचा पाय त्या मुलाच्या वरती पडला आणि ते मूल मेलं.
हे ब्रह्महत्येचं पाप आहे की नाही? हो हो, बालहत्या म्हणजे त्यांच्या हातनं पाप घडतच नाही, असं नाही, चुकून पाप घडू शकतात. हे हा हे प्रारब्धच असत, प्रारब्धानुसार त्यांचा देह चालतो, त्यांचाही जाणीवपूर्वक नाही, त्यामुळे घडतच नाहीत असं. हो, आणखीन सहसा ते पाप करणार नाही, पण अनावर प्रारब्धाने पाप होऊ शकत एवढं लक्षात घ्यायचं. कारण साधू दिसत की वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहात इथं बसतो. साधू वेगळे दिसतात, वेगळे वा, याला कारण त्यांचा मूळ स्वभाव जो असतो त्रिगुणात्मक, तर तो वेगवेगळा असतो, त्यांचं प्रारब्ध वेगळं असतं, त्यानुसार त्यांचे देह वेगळे असतात, आणि म्हणून त्यांचं वागणं पण वेगळं असतं. ठीक, पण मिळवणी झाले देहात इथं एक वस्तू, देहात त्यांच्या या, हा म्हणजे याचा अर्थ ते वस्तूशी तात्म्य त्यांच्या चित्ताचं असत, बरोबर. आणि मग म्हणजे परब्रह्म रूप म्हणून एकच आहेत ते. हा, मला असं विचारायचं, ब्रह्म जाणतो तो ब्रह्म होतो ना. हो हो, की माझ्या हातून हे घडलंय अशी विशेष जाणीव, जशी सामान्य माणसाला एक खंत असते तशी त्यांना राहत. ब्रेक होतो आवाज, आवाज ब्रेक होतोय, काय म्हणते? सामान्य माणसाला जशी एक खंत राहते की अरे माझा पाय पडला, आवाज ब्रेक झाला का? खरं म्हणजे काहीच कारण नाही. आता येतोय आम्हाला? येतो आम्हाला, येतो. हा आता येतोय, येतोय, येतोय. माणसाच्या हातून जर कुठे पाय लागला किंवा काही नुकसान झालं तर त्याला खंत असते, तशी खंत त्यांना राहत नसेल. त्यांच्या हातून जरी असं काही घडलंच अनवधानाने तरी, बरोबर, म्हणजे वस्तू झाल्यामुळे तसं त्यांची धारणा तशी होत असेल. बरोबर आहे, अगदी खरंय की देहाकडनं हे झालेलं आहे, हे मी जाणीवपूर्वक केलेलंच नाहीये, म्हणजे माझा संबंधच नाहीये ना देहाची, तर त्यामुळे त्यांना जरी वाईट वाटलं नाही तरी त्या देहाच्या खात्यात ते जमा झालं ना, जीवाच्या खात्यात जमा झालं ना, जरी देहबुद्धी गेली असली तरी खात्यात जमा झालं म्हणजे त्याला लेप लागत नाही, कारण तो ब्रह्म झालेला आहे. मग त्या पापांचं कुठे जाणार? तर त्याच्या निंदकांकडे जाणार, त्याच्या निंदकांच्या कडे जातात. अच्छा अच्छा अच्छा, बर बर, अशा पद्धतीने वाटणी करून टाकलेली आहे. अच्छा बर, म्हणून निंदा करू नये. निंदा करणं हे मोठं पाप आहे. कोणाचीही निंदा करू नये. हा, कोणाचीही निंदा करू नये, हे त्याच्यातनं आपण शिकायचं आहे बस. कारण कोणी असाधू कोणी आपल्याला कळत नाही. कारण आता तुम्हाला माहिती आहे की चिले महाराज दारू पित असत, माहिती आहे ना? हो, ते अपेय पान आहे, पण तरी देखील ते घ्यायचे, मग त्याचा त्यांना लेप लागत नसे, हे बरोबर आहे. हा कुठला तरी काहीतरी ते अवलियाच होते, पण म्हणजे अशा पद्धतीने वागणं होत. हो, त्याच्या मागचे कारण परंपरा आपण शोधायलाही जाऊ नाहीये. येस, चला. मला एक छोटी हे होती थांबायचं, मग अशी आपण म्हंटल की घर सांभाळण्यासाठी गौण आत्मा प्रिय, स्वतः पुष्ट होण्यासाठी मिथ्या आत्मा प्रिय, स्वर्गासाठी विज्ञानमया म्हणजे जीवात्म्यावर प्रेम. तर म्हणजे आपण पंचकोश विवेक ज्यावेळी शिकलो त्यावेळी स्थूल देह गेला, प्राणमय कोश म्हणजे त्याचा भाग झाला, मनोमय कोशाचा भाग झाला, आता मी विज्ञानमय कोश म्हणजे ते सगळं बुद्धी तिथे काम करते, मग म्हणून तिथे जीवभाव तिथेपर्यंत आहे, आणि म्हणून विज्ञानमय कोशानंतर कळलं नाही. हा म्हणजे विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धीशी हे आलं त्याचा,
संबंध म्हणून मग तिथपर्यंत जीवभाव आहे आणि पुढच्या आनंदमय कोशात गेल्यावर तो जीवभावाचा पण म्हणजे बाधच झाला ना त्या ह्याचा बुद्धीचा बाध झाला आणि मग पुढच्या आनंदमय कोशात बाध नाहीये. नाही विज्ञानमय कोशातलं मी म्हटलं की जीवाचा भाव जीवभाव तिथपर्यंत आहे असा अर्थ होतो त्याचा. नाही आनंदमय कोश नाही नाही आनंदमय कोशाचं काय स्वरूप आहे. आनंदमय कोश म्हणजे सुषुप्ती अवस्था ना तो कारण देह आहे ना हो तो अज्ञानाचा प्रांत आहे पूर्णपणे कारण त्यामुळे त्याला कोश म्हटलेला आहे. कोश म्हटलेला आहे त्याला त्याच्या पलीकडे आपण जायला लागतो. हो त्या पलीकडे जायला चिदात्म्यावर प्रेम करायला लागतो. होय मला ते जीवात्मा आणि चिदात्मा असं ते जो फरक झाला तिथे दोन कोशात फरक झाला. हा जीवात्मा म्हणजे जो जीवबुद्धी आली ना. हा म्हणूनच जीवबुद्धी आली देहबुद्धी म्हणा जीवबुद्धी मी जीव आहे मला स्वर्गात जायचं आहे जीवबुद्धी आहे तो जीवात्माला आणि चिदात्मा म्हणजे चित्रूप तिथे मला आत्मरूप व्हायचं आहे ब्रह्मरूप व्हायचं आहे. बरोबर म्हणून ते ब्रह्मरूप व्हायचं आहे. ज्योत्स्नाताई नमस्कार. अमरावतीहून नमस्कार. अमरावतीहून नंदिनी पाटखेडकर बोलते. नमस्कार. अमरावती म्हणजे मंदाताईंचं गाव. हो तर मला असं विचारायचंय की देहदान केलं तर गती मिळते का आत्म्याला म्हणजे आत्म्याला शांती काय म्हणतो आपण तस जन्म मरण याच्याबद्दल सांगू का. शास्त्रामध्ये याच्याबद्दल अनेक गोष्टी हे केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे हा विषय पूर्ण वेगळा ह्या आपल्या ह्याच्यातनं. शास्त्रामध्ये देहदानाबद्दल काही हे केलेलं नाही म्हणजे उलट असं सांगितलेलं आहे की हात पाय वगैरे तुटले तर पुढल्या जन्मी थोटा म्हणून जन्माला येईल किंवा अशा पद्धतीने सुद्धा वर्णन आहे. त्यामुळे ह्या आपल्या आपल्या श्रद्धेचा प्रश्न आहे सगळा. ह्याचा आपल्या अध्यात्मशास्त्राशी संबंध नाहीये परमार्थ शास्त्राशी याचा काही नाही संबंध. संबंध नाही. हा ठीक. चला शेवट घे. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट ने उनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी विनती ही स असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.